वैयक्तिक पहिल्या समासाठी पहिल्यासाठी गती होते सुभम सामन्याला गती आहे सिकवणवाडीचा संघ नाही आपण कुठे असेल तर रक्षकडे यायचं यायचंय सुंदर चेंडू सुंदर चेंडू आणि पहिला चेंडू मला वाटतं निर्धा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी संघ नाईक याला सन्मान चित्र आमच्या वाडीचे सदस्य अनन मेडेकर यांच्या हस्ते देण्यात येईल अनन मेडेकर सन्मान चित्र द्यायचंय सुलभ याचा पुढे चेंडू सम्राट तो समीर आणि पुन्हा एकदा तटेलला चेंडू होती पूर्ण धाव अशी त्यांनी मला वाटते एका धावेवरती समाधान आला सुद्धा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय ती बिनभात एक धावा सुलभाईचा पुढे चेंडू समोर तो आकाश आणि या ठिकाणी मला वाटतं झेल सुट्ट एकदा पूर्ण काद्यामध्ये शेवट होतो तो आकाश धावसंख्या होती ती विनवा दोन धावा बिनवा दोन धावा सोयाबी चेंडू सम्राट तो समीर धावसंख्या ती दोन पुन्हा एकदा टटवला चेडू एकदा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालं आणि एका मला मागा त्या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन टेकेड या ठिकाणी पाली धाव संख्या होती ती, दे ती ले ले चार बिनबा चार धावा सुलभाईचा पुढे चेडू आहे तो समीर

गोलंदाज पुढे चेंडू आणि ह्या ठिकाणी सुद्धा चेंडू टटवले यशस्वी होतो येतो आणि आणि सुद्धा क्षेत्रक्षण त्या ठिकाणी दहा संख्याची सहा विधवा सहा दहा छत्रव छत्रपती शिवाधिष्ठान तलघर आपल्या संघनायकांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे नाणेपैकीचा कॉल करून घ्यायचा आहे पनाजे फणसवाडी आणि छत्रपती शिवाधिष्ठान तलघर छत्रपती शिवसेना दर्गत संघाचा संघ नाही का समाजाच्या कक्षाकडे संपर्क साधायचा आहे पहिल्या षटकाच्या सव्तींना धावसंख्या संख्या आहे ती सहा वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो प्रवीण रवी सॉरी रवी रवींद्र रवींद्रिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय रवींद्र धावसंख्या सहा बिंदवा सहा दहावा सुंदर झेंडू सुंदर चेंडू धाव झेंडू टाकल्यामध्ये यशस्वी होतोय तो रवींद्र धावसंख्या स्थिर आवले धावसंख्या येते सहा सुंदर गोलंदाजी करतोय तो रवींद्र छत्रपती शिव वशिष्ठात तलगर संघाचे संघ नाही की कक्षाकडे कक्षकडे यायचं आहे रविद्र याचा चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू आणि या ठिकाणी एक अरे सुंदर या ठिकाणी एक धाव्याचे एक धाव्याचे दोन मध्ये रूपांतर करतोय आणि धावसंख्या होते ती ती आठ बिनबाद आठ डावा पुढे चेडू सामनार येतो आकाश 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 सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी सुंदर असं तटवलेला चेंडू होते एकदा पुन्हा कधी आकाश आणि एका धावूवरती समाधान मला सुद्धा शेत्रक्षी त्या ठिकाणी माल मिळाली दाखवतो ती नऊ नऊ ना नऊ दहा रवीचा पडली चेडू तो समीर रवींद्राचा पलीचे सामना येतो समीर सुद्धा टटोलियाचे होते एकदा पूर्णकडे यशस्वी होतोय तो समीर डावसंख्या होते ती दहा दुहेरी अंकांमध्ये समावेश समावेश करता येतो तुंबड तुंबाड्या संघाची धावसंख्या ती दहा रवींद्र राजा फुड चेंडू आणि सुंदर झेंडू टटवलेला होते यशवत होतो आणि एका दावेचे दोन दावीचे रूपांतर पूर्ण करतो तो मंगेश धावसंख्या होती ती बारा बिनबाद बारा दावा रवींद्रजफडीचेडू मला वाटतं शेवटचा चेंडू असेल धावसंख्या तुम्प संघायची बारा आणि एकदा सुंदर तटवल्याचे मला वाटतं या ठिकाणी एकदा पूर्ण एकामध्ये शिवते कद्यावधी दोन रूपांतर होत आहेत आणि या ठिकाणी आणि धावसंख्या होते ती मला या ठिकाणी चौदा दोन षटका शिवते नंतर धावसंख्या चौदा छत्रपती शिव प्रतिष्ठा तलकर संघाना संघाच्या संपनाकडे लवकर समाज आहे वैयक्तिक पहिला संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय तो सामन्याला गत्या न्यायची पंच वैदिक पहिल्या संघासाठी तिसऱ्या गोलंदाजी करता येतो मला त्या ठिकाणी काहीसा जकडून ठेवलं येतो तुंबाड्या संघाला धावसंघी चौदा सातच्या सात साठी चाललेला सामना संदीप वीस गो, ते पंचवीस पावलाचा रनर सुंदर चटवल्या चिडू पालवत या ठिकाणी एक एकदा तो पुनकात सुद्धा क्षेत्रक्षर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धावा होतात धावधुके होते ती चौ सोळा बिनबा सोळा धावा संदीप पुढे चेडू सावणार जो सदीचा पुढे चेटू तो समीर सुंदर एकदा टटवला चेडू या ठिकाणी मला वाटतं झेल वाद होतोय तो पहिला वडील वाद होता तुपाड्या संघाचा डी जे आणि या ठिकाणी मला वाटतो आणि पुन्हा एकदा झेलवर जातोय तो चंद्रकांत डीजे आहे तो या ठिकाणी नितीन आणि मला वाटतं संदीपला हॅट्रिकचा चान्स असेल लगातार दोन चेंडूमध्ये दोन कडी वाद करतोय तो संदीप पाहूया टुर्नामेंटमधली पहिली हॅट्रिक घेतो घेतो का धावसा काही ती सोळा संदीपला हॅट्रिकचा चान्स असेल लगातार दोन जीडीमध्ये दोन कडी वाद करतोय तो संदीप संदीप संदीप्रिकचा चेंडू हॅट्रिक चेंडू मला वाटतं या ठिकाणी असेल आणि हॅट्रिक घेतो का पाहूया मला वाटतं ह्या ठिकाणी हॅट्रिक होते ती पहिली हॅट्रिक या ठिकाणी टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक भेट येतो संदीप तीन चेडीवरती तीन गडी बात बाद करण्यामध्ये यशस्वी झालेल्या मान मिळाला आहे तो संदीप याने ती सोळा संदीप चा पुढे न्यू सामोर बॅट्समॅन फलंदाज नाव प्रदीप संदीचा पुढे चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो संदीप आणि एक दहा करता यशस्वी होतो तो प्रदीप धावसाखीस सतरा शिवप्रशिष्ठात तलघर आणि फणसवाडी याच्यातील नाणेपिकीचा कॉल हा आनंद मेडेकर यांच्या हस्ते होण्यात येईल संदीप याचा फुट चेंडू सम्राय तो शेवटच्या चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी चौथा वडी बाद करते संदीप डीजे शिवछत्रपती प्रतिष्ठान दलगर आणि फनसवाडी या संघाचा नाणेपैकीचा कौल विलास पडोल यांच्या हस्ते होतोय प्रदीप याचं गोलंदाजीचं पृथक कारण एक षटकामोगे तीन डावा देऊन त्यांनी चार गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला त्या चार गडी बाद करण्यामध्ये एक हॅट्टीचा मान आहे तो संदीप सर्वांनी टालेंजीकरचं स्वागत करायचं सद्दीव याचं गोलंदाजीचं गोंसावणेवाडी या संघाला सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडू मध्ये अठरा ओझरवाडी या संघाला विनंती आपण क्षेत्राक्षर लावून घ्यायचं आहे घ्यायचंय जो होणारा सामना आहे तो पणाचे फनसवाडी आणि शिवप्रजेच्या तलकर या संघामध्ये नाणेपिकीचा कौल आहे पनाल पणालजी फणसवाडी या संघाने जिंकलेला आहे आणि स्वीकारलं आहे आणि आमंत्रित केलाय तो शिवछत्रपती प्रतिष्ठान तलगर या संघाला तुम्हाला ओझरवाडी संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पंच लवकर सामना चालू करायचा आहे लावून नाव घ्यायचं आहे त्या ठिकाणी क्षेत्र लावून घ्यायचं आहे तुंबाड ओझरवाडी या ठिकाणी आपल्याला अजूनही भावने सामने केलायचे आहेत गोत्सावण्यावाडी आपण सलामीचे फलंदाज पाठवायचा आहे लवकरात लवकर उर्वरित अठरा झेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी सलामीचे फलंदाज शुभमानी रवी रवींद्र रवींद्र वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तो समीर समोर जाणार तो फलंदाज रवींद्र समीरचा पुढे चेडू सामोर जो रवींद्र सामन्याला गती आणच्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन आला येतो समीर सामना जिंकण्यासाठी गोंसावणेवाड्या या संघाला अठरा चेंडू अठरा जावायची आवश्यकता आहे पहिला चेंडू समोर तो रवींद्र सुंदर चेंडू टटवल्यामध्ये यशस्वी शिष्य होतो तो रवींद्र एकदा पूर्ण कथेमध्ये यशस्वी होतोय आणि एकादा ते समाधान आला लागतं ला सुंदर शस्त्र शिर त्या ठिकाणी सुंदर फेकी करतोय तो प्रकाश कधी बिनबाद एक समीराच्या पुढील चेंडू समोर येतो शुभम सुम सदि संदीप समीराचं पुढे चेडू आणि तटवलेला चेडू एकदा आणि सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी दोनदा पूर्णकथामध्ये शिशु होतोय तास होती ती बिनबा दोन बिनबा दोन, दोन। समीरेचं पुढे चेडू आणि आणि सुंदर ही त्या टटलला एक एक धाव उतरतो तो, तो आणि एका दावेवरती दौ दो दावे बाद दोन दावेमध्ये करतो तो रवींद्र धावसंख्या होते चार धावसंख्या होते चार बिनबाद चार धावा समीर याचा पुढे चेडू समीरचा पुढे चेडू सम्राट तो रवींद्र धावसंख्या चार सुंदर चिडले चिडू एकदा पूर्णका यशस्वी होतो आणि सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी बाले मिळाले ती पाच धावा समीर याचा पुढे चेडू सम्राट तो शुभम सुंदर तटवल्या चेंडू होते एकदम कृषी होते शुभम आणि एका गच्चा क्षेत्रक्षी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय हा खणखणीत दंदनी चौकार वारे माझ्या शिवाजी छावा आणि या चार धावा बिनपाच नऊ समीरेचा फुडी चेंडू आणि सुंदर टटवला चेंडू एकदा पुन्हा करण्यामध्ये यशस्वी होत आणि एका धाव येते दोन धावमध्ये रुपांतर करण्यामध्ये तो यशस्वी होतो शुभम धावसंख्या होती ते अकरा पहिल्या षटका जेव्हा होती धावसंख्या ते अकरा उर्वरित बारा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो नितीन वैयक्तिक पहिला संघाचे दुसरा षटक घेऊन येतो तो नितीन समोर आहे तो व्यासव रवींद्र धावसंख्य बिंडबाद अकरा धावा निती नितीन तटवल्याचे या ठिकाणी मला वाटतं पंचांचा निर्णय राहील या ठिकाणी खणखणीत दंडणी चौकार पुन्हा एकदा टोटे जिंकू एकदा पुन्हा आणि एकादा तुम्हाला या ठिकाणी सामना हा विजय होतोय तो गुंसावाडी हा संघ दहा विकेट विजय होतोय पन्नासवाडी आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय आहे या सामन्यातील सामना आताच्या सामन्यातील सामनावीर तो संदीप आताच्या जो सामनावीर येतो संदीप संदीप याने संक्षेकडे यायचा आपण मॅन ऑफ द मॅच चा मान घेऊन जायचा संदीप याने